ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्रबंधभूमी चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा. पुणे लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांनी रेनेसान्स स्टेज या पुस्तकात छत्रपती संभाजी महाराज यांची बदनामी करून चुकीची माहिती पुस्तकात दिली असून ती चुकीची आहे. त्यामुळे गिरीश कुबेर यांनी हे पुस्तक मागे घ्यावे, अन्यथा त्यांच्या तोंडाला काळे फासण्याचा इशारा शेतकरी कामगार पक्षाने पुण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिला आहे. या पत्रकार परिषदेला इतिहास अभ्यासक श्रीमंत कोकाटे, राहुल पोकळे आदी उपस्थित होते. स्टेट या पुस्तकामध्ये आक्षेपार्ह विधान आहेत, आक्षेपार्ह लिखाण आहे. या लिखाणामुळे छत्रपती संभाजी महाराज, सोयराबाई आणि सरसर आणि इतिहासातले सर्व लोकांची बदनामी झालेली आहे. गिरीश कुबेरांच्या ज्या पुस्तकामुळे या ठिकाणी बदनामी झाली, ते पुस्तक गिरीश कुबेरांनी तात्काळ माघारी घ्यावं, अन्यथा शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून आम्ही त्यांना महाराष्ट्रावर फिरू देणार तर नाहीच. महाराष्ट्रभर उग्र आंदोलन त्या ठिकाणी आम्ही करू. शासनाला आमची विनंती आहे, तुम्ही ते पुस्तक माघारी घ्यायला लावावं व या ठिकाणी गिरीश कुबेर आम्हाला कुठे दिसलेत तर त्यांच्या तोंडाला काळा फासाशिवाय आम्ही राहणार नाही. संभाजी महाराजांचा, सोयराबाईंचा चुकीचा इतिहास सांगून त्यांनी संभाजी महाराजांचा पुन्हा एकदा अपमान केलेला आहे. मुद्दाम जाणीवपूर्वक बाजीराव पेशवा संभाजी महाराजपेक्षा मोठा दाखवलेला आहे. या ठिकाणी सांगणं आहे, अशा प्रकारे महामानवांची बदनामी करणाऱ्या या पुस्तकावर तात्काळ बंदी आणावी, पुस्तक माघारी घ्यावं, अन्यथा पुढच्या काळामध्ये शेतकरी कामगार पक्ष महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन करतील. ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअर वर जा, प्रबंधभूमी ऍप डाऊनलोड करा व या धावपळीच्या जीवनात अपडेट रहा.